धुळे जिल्ह्यामधल्या दोंडाईच्या नगरपालिका निवडणुकीत घरकुलाचा मुद्दा काँग्रेस भाजप करता अडचणीचा ठरतोय. मंत्री जयकुमार रावळ यांच्या समर्थकांनी काँग्रेस नेते डॉक्टर हेमंत देशमुख आणि त्यांच्या भावासह अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आणि त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. आता मात्र डॉक्टर देशमुखांनी मंत्री रावळ यांच्या मातोश्री नयनकुमार रावळ यांनाही आरोपी करण्याची मागणी केली. दोंडाईच्या घरकुलाचा मुद्दा भाजप आणि काँग्रेसपैकी नेमका कोणाच्या पथ्यावर पडतो हे निकालानंतरच स्पष्ट होईल. धुळे जिल्ह्यातील महत्त्वाची नगरपालिका म्हणून दोंडाईच्या पालिकेकडे पाहिलं जातं. या पालिकेत गेल्या 10 वर्षापासून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता राहिली आहे. आता या मतदारसंघातून निवडून आलेले आमदार जयकुमार रावळ मंत्री झालेत, त्यामुळे त्यांना आता ही पालिका आपल्या ताब्यात घ्यायची आहे. त्यासाठी त्यांनी काँग्रेस नेते डॉक्टर हेमंत देशमुख यांच्यावर थेट निशाणा साधत डॉक्टर देशमुखांविरोधात घरकुल गैरव्यवहाराप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. डॉक्टर देशमुख हे महाभ्रष्ट नेते असल्याचे आरोप मंत्री जयकुमार रावळ यांनी केले आहेत. त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला टेंडरिंग प्रक्रियेमध्ये, त्याचबरोबर क्वालिटीमध्ये फार मोठ्या प्रमाणात पैसा खाण्यात आला. तर एकंदरच करोडो रुपयांचा घोटाळा हा दोंडाईच्या शहरामध्ये झालेला आहे. हेमंत देशमुख हे सराईत भ्रष्टाचारी. भाजपच्या या हल्ल्यानंतर काँग्रेसनेही जोरदार हल्ला चढवत भाजपला कोंडीत पकडले. ज्या काळात घरकुल झालं त्यावेळी मंत्री रावळ यांच्या मातोश्री देखील नगरसेवक होत्या, त्यामुळे त्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांना सहआरोपी करण्याची मागणी काँग्रेस नेते डॉक्टर हेमंत देशमुख यांनी केली आहे. घरकुल निर्मितीत एका दमडीचाही गैरव्यवहार नसल्याची डॉक्टर देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाही, योजना नावाजली गेली, ते महाराष्ट्रात पहिला नंबर आहे, देशात 14 मध्ये आलेली, अशा योजनेमध्ये काही दोष नसताना केवळ ही निवडणूक लक्षामध्ये घेऊन आमच्यावरती खोट्या केसेस दाखल करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कवडीचं तथ्य नाही. मी तर जाहीर केलं आहे की योजनेमध्ये एक नवा पैशाचा जर तुम्ही घोटाळा दाखवून दिला कोणी तरी मी गडीवर जन्मभर चहा पाजत त्यांची गुलामी करीन. काँग्रेस भाजपच्या या तुतुमयमयच्या आरोप प्रत्यारोपात दोंडाई चक्रांचे मात्र भरपूर मनोरंजन होते. निवडणूक निकाल आल्यानंतरच हे कळेल की मतदारांना नेमकी कोणाची बाजू सत्य समजली. प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.